नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सहा पॉईंट चार वर्तुळ या उपघटकातील तर तीन मधील काही नमुना उदाहरणे समजावून घ्यायची आहेत चला तर मग सुरू करूया दिलेल्या वर्तुळातील व्यासांची संख्या किती आहे व्यास म्हणजे काय हे आपल्याला यापूर्वी आपण समजावून घेतलेलं आहे की जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते आता मी लाल रेषेने हायलाईट करतोय ही एक जीवा झाली आणि ही दुसरी जीवा झाली आता ह्या दोनच जीवा आपल्याला इथं दिसून येत आहेत की ज्या वर्तुळाच्या केंद्रातून गेलेल्या आहेत उरलेल्या सगळ्या केंद्राशी स्पर्श केलेल्या त्रिज्या आहेत हे लक्षात घ्या म्हणून व्यासांची संख्या फक्त दोन आहे बरोबर आहे दुसरा प्रश्न पहा दिलेल्या वर्तुळातील जीवांची संख्या किती आहे आता जीवा म्हटलं की त्यात व्यास पण येणार पहा की एक दोन तीन चार चारच या ठिकाणी जीवा आहेत जीवा म्हणजे वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी रेषा आणखी आपल्याला कुठे सापडणार नाहीत उरलेले दोन आहेत ते जीवा आहेत त्या सॉरी त्रिज्या आहेत त्यामुळे जीवांची संख्या आपल्याला चार मिळणार बरोबर आहे आणि तिसरा प्रश्न पहा दिलेल्या वर्तुळातील त्रिज्यांची संख्या किती आहे अतिशय सोपा प्रश्न आहे त्रिज्या म्हणजे केंद्रातून वर्तुळावरील बिंदूला जोडणारी काढलेली रेषा मग एक दोन तीन चार पाच आणि सहा त्रिज्या म्हणजे केंद्रातून वर्तुळावरील बिंदूला जोडणारी रेषा मग किती सापडले आपल्याला त्रिज्या आहेत सहा बरोबर आहे